इधन 12 चेंडू 36 12 चेंडू 6 षटकार या स्पर्धे मध्ये ठोकायचा टीम गोलवली अ या संघाला 6 षटकार ठोकणं फार अवघड होतं, मात्र हा चेंडू ठप्प पडल्यानंतर चांगला आपला जरूर पाहिला मी तर सुरू आहे का क्रिकेट मध्ये काही देखील होऊ शकतं कारण हे क्रिकेट आहे। पुन्हा एकदा हा चेंडू जपून पाहतोय क्षेत्ररक्षक झेल काले टिपला झेल आणि फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का दोन झेल आतापर्यंत टिपल्यात। हा चेंडू जर षटकार गेला असता मात्र फटका लागल्यानंतर बॅट कुठेतरी पुन्हा एकदा जमिनीला टेकली आणि थोडासा मात्र चेंडू कमी पडला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता त्यांनी टिपला झेल अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना हनुमान गायकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। सामना अवघड नव्हता, थोडासा अवघड करून घेतला टीम गोलवली अ या संघाने। मी नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस झाला टीम देवीचा बाडा संघ 11 11 11 खेळाडू रेडी राहा तशी ही मॅच संपेल तसं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी घेतली टॉस जिंकून टीम आपल्याला पाहायला मिळते। संघ येतो मात्र देवीचा बडा संघ आणि त्यांच्यावर फाईट आयरे संघ करणार आहे। उद्याचा लॉर्ड्स आहे ना अतिशय चांगला आहे, पाहण्यासारख्या मॅच आहेत उद्याच्या। बॅटची कडा झेल खाली क्षेत्ररक्षक आहे टिपला झेल जसा मैदानात आला खेळाडू तसा मैदानाच्या बाहेर जात असताना हनुमान गायकर मैदानाच्या बाहेर जातात। अजून एक धक्का आहे फास्ट नवीन बॅटर लगेच या वेग घेऊ नका लक्षात घ्या गोलंदाजी सुरू आहे का। उत्तम काय करणार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना नऊ चेंडू 36 गरज उत्तम नावात तर ताकद आहे, उत्तम कामगिरी होणार का मैदानाच्या आतमध्ये। 6 षटकार इथून मारायचे टीम गोलवली अ या टीमला। हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सुरे काय समजला नाहीये निघून जातोय, काय गोलंदाजी राहिली आहे। चौथे षटक फार 40 मी मगाशी देखील उल्लेख केला या खेळाडूंना रेग्युलर खेळाडूंपेक्षा कमी समजू नका कारण अजूनही या वयामध्ये गोलंदाजी वेग तितकाच आहे आणि हा टप्पा पडल्यानंतर देखील सुरेख्या काय गोलंदाजी। आतापर्यंत 5 चेंडू निर्धावाल्यात मेडन षटक या स्पर्धेमध्ये येणार का, पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये राहणार का मेडन षटक त्याच्या नावावरती। तर गोलंदाजाचं नाव राम आपण पाहिला मी तर ज्यांनी षटक हाताळलं पहिलं आणि दुसऱ्या षटकात ती गोलंदाजी आहे अतिशय चांगली आणि इथे मेडन राहते की काय आणि हो या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा कारण ह्या खेळाडूने पहिलं मेडन षटक या स्पर्धेमध्ये हाताळलं सागाव चषक।